चेतन तुझं स्वागत आहे वेदच्या आपल्या या व्यासपीठावरती. मला सांग, तू ह्या कलेमध्ये आलास कसा? मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा जो आमचा ठाकर समाज आहे, तर आमच्या समाजाकडे एकूण 11 पारंपरिक लोककला आहेत. या अन्य कोणत्याही समाजाकडे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार नाहीत. आणि ह्या 11 लोककला असणारा हा आमचा जो ठाकर समाज आहे, हा त्यावेळी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गुप्तहेरचं काम करायचा. शिवाजी महाराजांच्या काळात? हां, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गुप्तहेरचं काम करायचं. आणि शिवाजी महाराजांचा राजाश्रय मिळालेली लोककला आहे. चित्रकती, कळसूत्री बावल्या आणि चांबड्यांच्या बावल्या ह्या ज्या 3 आर्ट फॉर्म्स आहेत, या हँडीक्राफ्टमध्ये येतात. हे पण आत्ता आम्हाला कळलं की माझ्या वडिलांपासून आम्हाला कळायला लागलं की ह्या ज्या लोककला आहेत ती हँडीक्राफ्टमध्ये आहेत. आणि ज्यावेळी हँडीक्राफ्टमध्ये आहे असं हे कळायला लागलं, त्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये आवड निर्माण व्हायला लागली. पण मग हे कलेचे संस्कार वडिलांच्याकडून आले तुझ्यावरती असं म्हणायला पाहिजे. हा वडिलांचा प्रभाव कसा काय पडला? म्हणजे खरं तर काय व्हायचं की पहिला हा जो आमचा काळ होता ना, तर चित्रकथीचे कार्यक्रम, कळसूत्री बावल्यांचे कार्यक्रम, चांबड्यांच्या बावल्यांचे हे जे कार्यक्रम आहेत ना, हे फक्त मंदिरांमध्ये केले जायचे. आता आपल्याकडे इंटरनेट आहे, आता आपल्याकडे यूट्यूब चॅनल्स आहेत, आता आपल्याकडे टी व्ही आहे. पण ज्यावेळी काही मनोरंजनाचं साधनच नव्हतं, तर त्यावेळी हा आमचा ठाकर समाज होता. आणि हा ठाकर समाज काय करायचा? मनोरंजन तर करायचाच, लोकांना मनोरंजन तर करायचा, त्याचप्रमाणे समाज प्रबोधनाचा कार्यक्रम. म्हणजे त्याचप्रमाणे समाज प्रबोधनाचा कार्यक्रम करताना आपल्याच गावामधली एखादी घटना घडलेली आहे तीसुद्धा त्या लोकांबरोबर शेअर करायचे हे कार्यक्रमाच्या माध्यमातून. म्हणजे चित्रकथी हा जो तुम्ही मगाशी शब्द बोललात, म्हणजे पिक्चर थ्रू स्टोरी टेलिंग. आता पिक्चर थ्रू स्टोरी टेलिंग ह्याचा एक आपल्या म्हणजे आताच्या स्टुडंट्सना वगैरे जर आपण एक्झाम्पल द्यायला गेलो ना, आता मगासपासून आपण सकाळपासून बघतो की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये काय असतं की एक स्लाईड आली त्याच्यावरती आपण माहिती देतो आहे, पुन्हा दुसरी स्लाईड आली त्याच्यावरती आपण माहिती देतो आहे. तर तसंच आमचा चित्रकथीचा तो कार्यक्रम, म्हणजे एक पेंटिंग आलं त्याच्यावरती स्टोरी सांगितली गेली, दुसरं पेंटिंग आलं त्याच्यावर स्टोरी सांगितली गेली. म्हणजे त्यावेळीचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन काय होते, तर ते आमचे चित्रकथी स्टाईल पेंटिंग्स होते. म्हणजे आता ही मी चित्रकथीचे काही पेंटिंग्स आणले आहेत तुम्हाला दाखवायला. हे काही माझ्याकडची नवीन पेंटिंग्स आहेत. तर ही चित्रकथीची पेंटिंग्समध्ये आपण आता सरळ दिसतंय की मध्ये जी बसलेली आहे ती सीता आहे आणि बाजूला दासी आहेत. तर त्या दासी काय करतायत, तर पंख्याने त्या सीतेला वारा घालतायत. म्हणजे अशी ती स्टोरी, म्हणजे अशा प्रकारची एक एक पेंटिंग आहे ना, त्याच्यावरती ती स्टोरी सांगितली जाणार, पुन्हा त्याच्या पुढचं स्टोरी, पुन्हा पुढचं पेंटिंग आहे ना स्टोरी, अशा प्रकारे ते. अजून काय काय आणलंय जरा दाखवा. हां, ही जी आर्ट फॉर्म आहे ना, याला आपण म्हणतो चांबड्यांच्या बावल्यांचा कार्यक्रम, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लेदर पपेट्री, शॅडो पपेट्री असं म्हटलं जातं. चायनामध्ये ही आर्ट फॉर्म खूप फेमस आहे बघा, शॅडो पपेट्री वगैरे. तसंच आपल्या इंडियामध्ये ना, ह्या साऊथमधल्या काही स्टेट्समध्ये ही आर्ट फॉर्म बघायला मिळते. आंध्रा, कर्नाटका, केरला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ही आर्ट फॉर्म आहे. चांबड्यांच्या बावल्या म्हणजे नेमकं काय, की बकराचे जे चांबडं असतं ना, जे आपण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सला वापरतो, तर त्या चांबड्यावरती आम्ही ड्रॉ करतो. आता हे ड्रॉ काय केलेलं आहे, तर चित्रकथी पेंटिंग्समधले कॅरेक्टर्स त्याला ड्रॉ केल्यानंतर कटिंग केलं जातं. आणि कटिंग केल्यानंतर तिथे जिथे जिथे त्याचे ऑर्नमेंट्स आहेत, जिथे जिथे त्यांचे कपड्यांवरती डिझाईन्स आहेत, तिथे पंचिंग होल केलेले आहेत. आणि पंचिंग होल केल्यानंतर बोथ साईड कलरिंग, बोथ साईड आउटलाईन, आणि मधोमध अशी एक काठी लावली जाते आणि ती बावली नाचवली जाते. म्हणजे त्याचा शॅडो प्ले केला जातो. हा चित्रकथीचा अशा प्रकारचा परफॉर्मन्स असतो. हा म्हणजे पाठी बसून, हा पाठी बसला जातो, गोष्ट सांगितली जे व्यक्ती बसल्या आहेत त्यांना आपण नायकी, म्हणजे चित्रकथी सादर करताना जे नायकीवाला जो मेन पर्सन असतो त्याला आपण नायकी असं म्हणतो. गोष्ट सांगणारे असतात ते. त्यांच्या एका हातामध्ये विणा असतो आणि त्याच्यासमोर एक फळीच्या साह्याने किंवा प्लायवूडच्या साह्याने ते पेंटिंग समोर लावलं जातं. आमच्या पेंटिंगची साईज पण तुम्ही जर बघायला गेलात, तर 12x15 किंवा 12x18 वरती आमच्या पेंटिंगची साईज नसणार. त्यामुळे काय होतं की जास्त ऑडियन्सपर्यंत ही पेंटिंग्स पोचू शकत नाहीत. आत्ताच आपण इथे एक एक्झाम्पल बघू शकतो की हे स्लाईड्स लावल्यामुळे मी जास्त लोकांपर्यंत दिसतो आहे, पण ती पेंटिंग जरी छोटी असली तर मी ते जास्त ऑडियन्सला दाखवू शकत नाही. त्यामुळे काय झालं की ही जी चित्रकथी, ही जी कळसूत्री बावल्या, ह्या आर्ट फॉर्म्स काही वर्षापूर्वी डाईंग आर्ट फॉर्म बनत्या गेल्या, लोप पावत गेल्या. त्यानंतरचा जो आमचा जनरेशन आहे त्यांनी आर्ट फॉर्म पूर्णपणे सोडून दिली. पण माझे आजोबा विश्राम गंगावने, माझे वडील परशुराम गंगावने, त्यांनी ही सगळी काही कला जोपासून ठेवल्यामुळे आमच्यामध्ये ती एक आवड निर्माण झाली. तर हा चित्रकथीचा परफॉर्मन्स, शेजारी जो बसला आहे तो एक साथीदार आहे आणि या दोघांमध्ये कन्व्हर्सेशन्स असणार सगळे. म्हणजे जर पप्पा माझे रामाचं बोलतायत, तर माझा भाऊ जो आहे तो लक्ष्मणाचं बोलणार आणि या दोघांमध्ये सगळे काही ते संवाद होणार असं. त्याच्या पुढची स्लाईड मी जी दाखवतोय ना, तर ही चित्रकथीची पोतीचं बांधणं आहे. पोतीचं बांधणं म्हणजे काय,
की त्याच्यामध्ये ना आम्ही जे आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्टोरीज असतात रामायणमधल्या, तर त्या सगळ्या स्टोरीज आम्ही त्या कपड्यामध्ये एका गुंडाळून ठेवतो आणि त्याला आम्ही पोतीचं बांधणं म्हणतो. आणि एक पोतीमध्ये म्हणजे एका स्टोरीमध्ये 30 ते 35 पेंटिंगच्या साह्याने एक पोतीचं म्हणजे एक चित्रगतीचा कार्यक्रम आपण सादर करतो. त्यानंतर हा जो कार्यक्रम मी जो फोटो दाखवतो आहे ना, तर हा जो कार्यक्रम आहे हा कुडाळच्या खेळबाई देवीतला मंदिराच्या समोरच्या गाभाऱ्यामधला कार्यक्रम आहे. आता तुम्ही म्हणत असणार की ठाकर समाज म्हणजे एक आदिवासी समाज. आदिवासी समाजाला तुम्हाला माहितीच आहे की पहिले काही वर्षांपूर्वी आदिवासी समाजाला कसं ट्रीट केलं जायचं, पण तरीही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या आमच्या आदिवासी समाजाला एवढा मान होता की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसून हा चित्रगतीचा कार्यक्रम सादर केला जायचा. एक त्यावेळेचा तो आम्हाला मान सन्मान होता आणि अजूनही ती परंपरा आम्ही ती जिवंत ठेवलेली आहे. त्यानंतर पुढचा हा जो मी फोटो दाखवतो तो म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे आपण चित्रगतीसाठी यूज करतो. चित्रगती ही जी शैली आहे ना, ही आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारच्या ज्या पेंटिंगच्या स्टाईल्स आहेत, जसं आपण पैठणी पेंटिंग्स बघतो, त्याचप्रमाणे आपण मधुबनी पेंटिंग्स बघतो, त्याचप्रमाणे आपण फड पेंटिंग्स बघतो, वारली पेंटिंग्स बघतो, तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे आपल्या ह्या भारतामध्ये पेंटिंगच्या स्टाईल करणारे म्हणजे ट्रॅडिशनल पेंटिंगची आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची सिरीज आपल्याला बघायला मिळते. आणि ती प्रत्येक कम्युनिटी जी आहे, प्रत्येक राज्यामधली जी कम्युनिटी आहे ना, ती एकमेकांसोबत सिमिलर बघायला मिळते. म्हणजे जर आंध्रामधली जर तुम्ही जर ती पेंटिंग्स बघायला गेलात आणि आमच्या महाराष्ट्रातली चित्रगती पेंटिंग्स बघायला गेला, तर त्यांचे बॉडी स्ट्रक्चर, त्यांचे फिगर्स, त्यांचे डोळे काढण्याची स्टाईल ही तुम्हाला सिमिलर दिसणार. तर हे काय आहे की आमची लोकं काही 6 महिन्यांसाठी बेळगाव साईडला जायची, कारवार साईडला जायची, काही लोक आमच्या साईडला यायची, त्यामुळे देवाणघेवाण हा जो प्रकार झालेला आहे ना, त्यामुळे ही आर्ट फॉर्म तुम्हाला सगळीकडे सिमिलर दिसणार. तर कळसुत्री बावल्या, कळसुत्री बावल्यासुद्धा ही एक वेगळी अशी लोककला आहे. परफॉर्मन्स कसा असतो, एक स्टेज असतो 6x4 त्याच्यामध्ये आतमध्ये जो बावल्या नाचवणार असतो त्याला आपण म्हणतो सूत्रधार. म्हणजे जो हातांच्या बोटांच्या धारेंवरती ती बावली नाचवतो म्हणून त्याला सूत्रधार असं म्हटलं जातं. आणि बाहेरचे तबलावरती बसले आहेत ते नाही की माझे वडील आहेत. त्यानंतर हा प्रॉपर म्हणजे आतमधल्या विदाऊट कपडा तो मी स्टेज दाखवला आहे. हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तबला, त्याच्या बाजूला जी आहे ना ती पेटी आहे, 5 सुराची पेटी आहे. म्हणजे नॉर्मली जी आपण आता पेटी बघतो ती एक मोठी हात पेटी, पण ही जी आहे ना ही 5 सूर आहेत. त्याला एक सूर ओपन करायचा आणि ती फक्त जे आपण लग्नामध्ये वगैरे आपण बघतो बघा ते सनई वगैरे वाजवताना, ती एक 5 सुराची एक पेटी आहे. तुंतुणे लागतं आणि झांज लागते. तर अशा प्रकारचे 4 म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स या कार्यक्रमाला लागतात. त्यानंतर चांबड्यांच्या बावल्या, ह्या ज्या मी तुम्हाला चांबड्यांच्या बावल्या दाखवल्या ना, पण त्या अशा दिसतात. हा तर त्या अशा दिसतात. तर समोर त्याला कपडा असतो, मागे तो आर्टिस्ट खाली बसून ती बावली नाचवणार आणि मागे एक दिवा असतो आणि त्या दिव्याच्या समोर ती नाचवली जाते. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट हे एक युनिक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. काशाची थाळी आपल्या बऱ्यापैकी सर्वांना माहिती असेल, म्हणजे मिक्स मटेरियल पितळ वगैरे हे सगळं मिक्स मटेरियलची थाळी असते. आमचे लोक पहिले ह्यामध्ये जेवण करायचे, जेवायचे वगैरे. आणि याला आपण म्हणतो भेंडीची काटी, म्हणजे जंगली भेंडी. म्हणजे रानामध्ये भात वगैरे कापणी झाली ना, आमच्या कोकणामध्ये भात जास्त बनतो ना, तर भात कापल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचे जे रान येतं, तर त्या रानामध्ये तुम्हाला ही एक वेगळ्या प्रकारची अशी काटी मिळून जाणार. त्याचप्रमाणे ना ह्या थाळीवरती वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉट दिसत आहेत बघा तुम्हाला, तर त्याला आपण म्हणतो मधमाशाचं मेन, किंवा आपण इंग्लिशमध्ये जर त्याला सांगायला गेलं हनी वॅक्स. तर मधमाशाचं मेन मी काही ठिकाणी लावलेलं आहे, अशी उभी आणि आता असं त्यानंतर मी एक थोडीशी काठीची जरा जागा बदलली, जिथे मी दुसरीकडे मेन लावलेलं आहे ते मी तिथे लावतो आणि हे वाजवतो. पूर्ण एका वेगळ्या ठिकाणी काहीतरी वेगळं ऐकू येईल आपल्याला. हा जो आवाज आहे ना, हा आवाज म्हणजे माझ्या कार्यक्रमामध्ये जर रावण राक्षसांची वगैरे एंट्री असेल तर त्यावेळी. तर हे नेमकं काय आहे ते सांगतो तुम्हाला. तर हे थाळी वाद्य आहे जे फक्त तुम्हाला आमच्या या आदिवासी समाजाकडे तुम्हाला बघता येईल, म्हणजे आमच्या ठाकर समाजाकडे. आणि या वाद्याला असं नाव पडलेलं आहे की त्यावेळीची एक 100 वर्षापूर्वीची जर पेटी असेल, म्हणजे सूर काढायचे कोणतं साधन असेल, तर हे आमचं थाळी वाद्य.
म्हणजे ज्या काळामध्ये सूर काढायचे कसे हे ज्यावेळी आमच्या ठाकर समाजाला ज्यावेळी प्रश्न पडला की कोणतंही गाणं म्हणायचं आहे तर आपल्याला सूर तर लावलाच पाहिजे कोणतं नाही तर मी डायरेक्ट गाणं चालू केलं तर ते बेसुरं वाटणार तर त्यामुळे पेटीचा सूर काढायचा कसा त्यावेळी ज्यावेळी लोकांना प्रश्न पडला तर त्यांनी आपल्या जेवणाच्या ताटालाच एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बनवून टाकलं तर अशा प्रकारचं एक युनिक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे आपल्या फक्त चांबड्यांच्या बावल्यांच्या कार्यक्रमाला फक्त वापरलं जातं हा पुढचा जो कार्यक्रम आहे पोतराजा आपल्याला बऱ्यापैकी माहिती असेल जे चाबूक वगैरे मारून घेणारे मुंबईसारख्या ठिकाणी येतात त्यांना पोतराजा म्हणतात आमच्याकडे सुद्धा हा पोतराजा म्हणून कार्यक्रम आहे त्यांचं फक्त काय आहे की पोत म्हणजे काय की कपड्याचं एक असं एक गुंडाळलेला कापड असून त्याला आग लावली जाते आणि ती आग तो आपल्या अंगाला मारून असतो आणि गोंधळ हा कार्यक्रम तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्याची फक्त एक हिस्ट्री तुम्हाला सांगावी अशी वाटते ती म्हणजे असं की शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गचा जो किल्ला आहे तर तिथे जे भवानीचं जे अंबाबाई भवानीचं जे तिथे मंदिर आहे तर तिथे जो पहिला गोंधळ घातला तर तो आमच्या आदिवासी समाजातल्या लोकांनी घातला गेला पांगुळ बैल म्हणून एक आमच्याकडे एक लोककला आहे म्हणजे मी जे 11 लोककला मगाशी तुम्ही जे बोललात की आमच्याकडे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या 11 लोककला आहेत तर त्यातील एक पांगुळ बैल दोनावाद्य एक हे पण एक वेगळं असं एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे जे आमच्या समाजातील फक्त महिला हे सादर करतात डोना म्हणजे काय माहीत आहे की जुन्या काळामध्ये ना पहिले मोठमोठ्या मडक्यांमध्ये भात बनवला जायचा आणि भात शिजवल्यानंतर जे पेजेचं पाणी राहतं ना वरचं पाणी जे असतं तर ते पाणी काढण्यासाठी म्हणून त्या डोन्याचा वापर केला जायचा सेम लाईक बोटचा सारखा शेप असतो त्याचा दोन हँडल्स आहेत त्याच्या साईडला आणि त्यानंतर तिथे वरती जे तुम्हाला दिसत आहे ते दोन डवल्या आहेत डवल्या म्हणजे त्यावेळेचे ते स्पून्स म्हणजे काही आपण मोठमोठ्या मडक्यामधून डाव डाव एकदम परफेक्ट डाव आम्ही डवल्या म्हणतो तिकडे आणि त्याच्यावरती चुलीची राख टाकून ते वाजवलं जातं आणि ते त्यांचं एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट महिलांचं तुमच्या संग्रहालयाबद्दल थोडंसं सांगा आम्हाला संग्रहालय काय आहे की आम्ही जो संग्रहालय बनवला तर मे 3, 2006 रोजी हा संग्रहालय बनवण्यात आला माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं की एक मोठं कलाग्राम व्हावं म्हणून आता कलाग्राम हा प्रोजेक्ट काय होतं की सगळ्या लोककला लोककलाकारांना एकत्र एका ठिकाणी सगळ्यांना राहायला द्यायचं तिथे एक मोठं ऑडिटोरियम असावा तिथे रेसिडेन्शियल रूम्स असावे वगैरे असं सगळं ती कन्सेप्ट होती त्यांची पण काही वर्षापूर्वी आमच्याच लोकांनी म्हणजे आमच्या समाजातील लोकांनी त्याला विरोध केला आणि त्यानंतर माझ्या वडिलांचं ते एक स्वप्न होतं की एक छोटंसं तरी एक म्युझियम आपल्या स्वतःच्या घरी ते असावं मे 3, 2006 रोजी त्यांनी आपल्या गुरांच्या गोट्यामध्ये संग्रहालय बनवून टाकला म्हणजे जिथे ते आपली गुरं बांधायची त्यालाच त्यांनी संग्रहालय करून टाकला आणि गुरं काय केली तर ती गुरं विकून टाकली तर कशासाठी तर ह्या कलांचा ह्या एक छोटासा एक संग्रहालय व्हावा यासाठी त्यांनी गुरं विकून टाकले आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो संग्रहालय बनवला त्याचं नाव टाका हा तर त्या नावामध्ये पण एक थोडंसं त्याला एक वेगळंच असं एक युनिक नाव बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे ठाकर म्हणजे आमचा हा समाज आदिवासी समाज म्हणून आम्ही ठाकर आदिवासी हे दोन शब्द वापरलेत आमच्याकडे असणाऱ्या ह्या कला आणि आमच्या घरासमोरील अंगणमध्ये आम्ही हे सगळं काही सादर करतो म्हणून आमच्या संग्रहालयाचं नाव आहे ठाकर आदिवासी कला अंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी टाका म्हणून त्याचं आम्ही शॉर्टकट केलंय TAK असं मला असं वाटतं म्हणजे मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे आता हे सगळं बघितल्यावरती की आजच्या पिढीतल्या तुझ्याकडे व्यवसायासाठी पैसे मिळवण्यासाठी खूप सारे चॉईसेस आहेत हो नाही का अशी काही सक्ती नाही आहे की तू ह्याच प्रिझर्वेशनसाठी हे सगळं करावंस बरोबर मग हा वडिलांचा जो हेतू वडिलांचा जो मकसद तो इतक्या आत्मीयतेने तू का घेतलास त्याची पण एक खूप मोठी हिस्ट्री आहे की मी सगळ्यांसारखाच म्हणजे आता आपण 10वीनंतर इंजिनिअरिंग डॉक्टर वगैरे असंच सेम माझ्यासोबत सेम झालेली आहे सिच्युएशन मी 10वीपर्यंत इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेतलं पण त्यावेळेचे आमच्या स्कूल्स होते ते कॉन्व्हेंट वगैरे हा प्रकार नाही रेग्युलर आपले इंग्लिश स्कूल तर तिथे आम्ही जायचो आणि मराठीमध्येच बोलायचो आणि मराठीमध्ये एक शब्द बोललो ना की आम्हाला 50 पैशाचं एक फाईन होती तर आम्ही दिवसात असे 400-500 शब्द बोलायचो आमचे 100-200 रुपये असे तिथेच व्हायचे त्यामुळे आमचं काही इंग्लिश मिडियम आम्ही शिकलो ते फक्त नावाला तर 10वीनंतर माझ्या एका चुलत भावाने म्हणजे अशा आमच्या घरामध्ये अशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की इंजिनिअरिंग कर त्यावेळी इंजिनिअरिंग खूप फेमस होतं आणि त्यात आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यावेळी खूप म्हणजे काय त्याला जोर आलेला IT की काय विचारू नका जो कोण येईल तो IT आणि मी पण गेलो IT ला गेलो ते गेलो आणि गेलो कुठे कोल्हापूरला कुडाळमध्ये मी राहिला कोकणामध्ये कोकणातलं जेवण तर तुम्हाला सर्वांना माहिती सगळं खोबरं बिबरं एकदम चकाचक जेवण असतं आणि कोल्हापुरात गेलो आणि तांबडा पांढरा लागलो जेवलो की एक महिना आजारी असली सगळी सिच्युएशन माझी आणि तर असं सगळं माझा किस्सा 3 वर्ष कशी कशी तिथे काढली
आणि इंजिनिअरिंगची लाईफ बऱ्यापैकी इथे इंजिनियर कोणी स्टुडंट्स वगैरे इथे कोणी असतील सर्व मंडळी तर त्यांना माहिती असेल की इंजिनिअरिंगचा जो अभ्यास असतो तो कंटिन्यू करायचा नसतो. परीक्षेच्या आदल्या रात्री फक्त करायचा, बस तेवढा करायचा आणि उद्या पेपरला जाऊन बसायचं. हे मला माहिती आहे आणि मी पण हेच करायचो. माझा जो रूम पार्टनर होता नितीन म्हालिम म्हणून चिपळूणचा होता, तो माझ्या क्लासमधला टॉपर आणि आम्ही कोकणातले असल्यामुळे आम्ही रूम पार्टनर. त्याला नितीन आज तू मला काही सांग पण ते तुझ्या भाषेमध्ये सांग, बाकी तू अभ्यास म्हणजे जे सगळं राईटअप बिटअपवाला प्रकार सांगू नकोस, तू तुझ्या भाषेमध्ये सांग. मग तुम्हाला रात्रभर सांगायचा आणि थोडंसं इंग्लिशमधलं थोडंसं नॉलेज ना इंग्लिश मिडियममध्ये जाऊन पेपरवरती रट्टा मारायचा आणि यायचं, पास व्हायचं. 3 वर्ष पास झालो. आय टी क्षेत्रामध्ये प्रॅक्टिकल लागते हे कुणाला माहिती? कॉम्प्युटरवरती बसून प्रोग्रॅमिंग करा कोडिंग करा हे माहिती पाहिजे ना, हे मी केलंच नाही. C++, जावा, ओरॅकल काय ते डॉट नेट वगैरे काय केलंच नाही. फक्त जायचो पेपर द्यायचो आणि यायचो, पेपर द्यायचो आणि यायचो, पास व्हायचो. झालं 3 वर्ष माझी अशीच, म्हणजे फक्त पासआउट झालो. त्यानंतर मग मुंबई पास आउट आणि आउट ते चांगलंच आउट झालो. इंजिनिअरिंग सोडूनच दिलेलं आहे आता, इंजिनिअरिंगचं फक्त स्पेलिंग फक्त माहिती आहे आता मला. तर त्यानंतर मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर म्हणजे डिप्लोमा केला, डिग्री नाही केली. त्यानंतर मग 2-3 महिने मुंबईमध्ये जॉब केला, मुंबईमध्ये मरोलमध्ये राहायला, डोंबिवलीमध्ये. जॉबला जायचो मरोलला तर ती अंधेरी साईडला जाईपर्यंतच नाके 9 व्हायचे. तर मग हे सगळं काही स्किप केलं. पप्पांना बोललो, म्हटलं मला काही जमत नाही आहे, मी डोंबिवलीच्या काकांकडे राहतो आहे, त्यांना उगीच आपला आणि त्रास. पप्पा बोलले चलो सगळं काही बंद कर, तुझी बॅग भर आणि कुडाळला ये. मग मी कुडाळला गेलो 2007 आणि सगळी परिस्थिती बघितली तर पप्पांनी खूप छान सेटअप बनवून ठेवलेला होता. 2007 मी गेलो त्यावेळी थोडंसं इंटरनेटचं नॉलेज होतं आणि इंटरनेटचं नॉलेज असल्यामुळे मी काय केलं की वेबसाईट्स मिनिस्ट्री ऑफ कल्चरचे असणे किंवा गव्हर्नमेंटचे कुठचे वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट डिपार्टमेंट्सना मेल करणे किंवा त्यांना फोटोज पाठवणे किंवा अशा प्रकारच्या काही काही ॲक्टिव्हिटीज करायला लागलो. त्यामुळे थोडीशी ती आर्ट जी आहे आपली किंवा आपल्या म्युझियमबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोचायला लागली. त्यानंतर मग 2007 आम्ही संस्था बनवली आणि संस्थेच्या माध्यमातून आरोग्य विभागाचे, HIV जनजागृतीचे, विविध विषयांवरती स्वच्छ भारत अभियानवरचे वगैरे कळसूत्री बावल्यांच्या माध्यमातून संदेश देण्याचं काम सुरू केलं. अशा प्रकारे तुला तुझं मकसद मिळालं एकदम परफेक्ट. मी तुम्हाला जे कार्यक्रम तुम्ही करतात या सगळ्याची संकल्पना निर्माण करणं, ते लेखन करणं, त्याची गाणी बनवणं, हे सगळं स्वतः तुम्ही करता? त्या बाहुल्या बनवणं, त्याची गोष्ट एक काहीतरी तयार करणं, सगळं तुम्ही करता? हो. आता ॲक्च्युली आमच्या ज्या बाहुल्या आहेत ना, कळसूत्री बाहुल्या, ह्या सगळ्या मायथॉलॉजिकल कॅरेक्टर्स ओरिएंटेड आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये राम, लक्ष्मण, रावण वगैरे, विश्वामित्र स्वामी, परशुराम असे प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत सगळे. तर ह्याच कॅरेक्टर्सना घेऊन आपण कसा कार्यक्रम करू शकतो? नॉर्मली मी एखाद्या हातामध्ये पण कपडा घालून ती बाहुली बनवून ती नाचवून ती दाखवली तरी तो पपेट शो होतो. पण ह्या आपल्या ट्रॅडिशनल बाहुल्या आहेत, ह्या पारंपरिक बाहुल्या आहेत आणि त्यांचा तो बेस जिवंत राहिला पाहिजे. तर ह्यासाठी मी काय केलं की गणपतीचा भाग जो मी तुम्हाला दाखवणार आहे तो तसाच ठेवला आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे ना, तर त्याच्यामध्ये मी असं केलं की राजा महाराजांचा महल बसला आहे. म्हणजे एक राजा आला, एक प्रधान आला आणि तो प्रधान राजाला सांगतोय की राजा आज आपल्या इथे गावाकडे आपल्या ह्या दरबारामध्ये काही मंडळी येणार आहेत आणि ती स्वच्छतेविषयी संदेश देणार आहेत. मग त्या बावल्या येत आहेत, मग ती एक एक बावली येते आणि एक एक संदेश येते. म्हणजे त्याच बावल्यांना घेऊन मी ते अवेअरनेस शो चालू केले. आता ना बोलवतो आपण आपल्या डेमॉन्स्ट्रेशनकडे जाऊया. कळसूत्री बावल्यांमधला मी फक्त आता तुम्हाला एक छोटासा डेमॉन्स्ट्रेशन जो दाखवणार आहे तो गणेश पूजन म्हणजे गणपतीची पूजा. काळ भैरवा तुला स्मरते, काय काय नमस्कार करते.
आती विना टाळ घेते आती विना टाळ घेते गणाची प्रार्थना करते आती विना टाळ घेते आती विना टाळ घेते गणाची प्रार्थना करते थंडया वृक्षाची छाया थंडया वृक्षाची छाया गणा तू गणपती गणराया वृक्षाची छाया थंडया वृक्षाची छाया गणा तू गणपती गणराया मारणी हो गणपती नाम घेता विघ्नहरासी नमो गणपते नाम घेता विघ्नहरासी जुड वाजती तुझे चारणी हो गणपती तुझे नाम चारणी हो गणपती तुझे नाम अशा प्रमाण देव गजानपती नोरतन आचर करून सभेच्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि त्यांच्या मागून त्यांचे सेवक निघालेले आहेत बाजोर गणपती दीन दयाळा बाजोर गणपती दीन दयाळा हे बाजोर गणपती दीन दयाळा बाजोर गणपती दीन दयाळा दीन दयाळा हरी रे दीन दयाळा बाजोर पुणे वेद मध्ये बोलवण्याचं कारण म्हणजे असं की ह्या वेदनी काय केलेलं आहे ते बघा हे काय दाखवून दिलेलं आहे ते बघा हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा वेद करत आहे आणि तो वीजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेला आहे या सर्व मंडळी बहिणी देव गजानपतीची आराधना केलेली आहे आणि देव गजानपतीची आराधना केल्यामुळे आज देव गजानपती ह्या वेद ह्या शाळेला म्हणजे ह्या आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कोण गजान गणपती त्यांची सदैव पूजा करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलवलेले आहेत मला पूजा करण्यासाठी काही साहित्य पण लागेल अशी साहित्य कोणती लागते बरं मी म्हणतो सव्वाशे नारळ आणि एक तांदूळ सव्वाशे नारळ हो आणि एक तांदूळ हो भटजी काय तुमचा पायाळू जन्म झाला होता काय हो नाही हो काय झालं अहो लोक म्हणतात एक नारळ आणि सव्वाशे तांदूळ आमचा वृद्धापकाळ जवळ आलेला आहे वाटतं दिसतंय तर फार जवान तुम्ही आमच्या डोक्यावरचे केस पांढरे होऊन गेलेले आहेत वाटत हो का हे बघा भटजी अशी पूजेसाठी आता ही साहित्य अजून कोणकोणती साहित्य लागते बरं गंध धूप जाई जुई मोगरा शेवंती बेलपत्र तुमची अशी साहित्य लागेल बघा हे बघा भटजी या ठिकाणी वेद आहे म्हटल्यानंतर सर्व या ठिकाणी सौरव उपलब्ध आहे पूजेला तुम्ही आरंभ करून घ्या म्हणजे झालं कशी आपल्या नारायण मा केशव मा गोविंद महादेव मा का देव का मालवण च्या खाजान समर्पय आम्ही खा देव का कडकेला लाडवान समर्पय आम्ही खा देव का उकडा मोदकान समर्पय आम्ही खा देव का करंजान समर्पय आम्ही खा देव का भजान समर्पय आम्ही मोर्य मना मोर्या वा ह्या संपूर्ण कुटुंबाचं आपल्याला कौतुक करायचंय कारण अनेक व्यवसाय आणि अनेक कला काळाच्या ओघामध्ये लुप्त होत असताना कोकणामधल्या ग्रामीण भागामधलं हे कुटुंब त्यातल्या पिढ्या ह्या एकत्रितपणे हा वारसा जतन करून ठेवतात एक स्वतःचं कलेचं अंगण तयार करतात एक म्युझियम तयार करतात त्याचप्रमाणे त्याच्यातून एक व्यवसाय निर्माण करतात हा सगळाच बरं का चेतन आमच्या सगळ्यांच्यासाठी
खूप शिकण्यासारखं आहे याच्यामध्ये. कारण जर कुठलीही कला मृत व्हायची नसेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर त्या कलेमध्ये नवीन अर्थ शोधले पाहिजे. आणि तुमचं संपूर्ण कुटुंब आज या निमित्ताने कलेमध्ये हे नवीन अर्थ शोधतंय. म्हणजे मला असं वाटलं की आधीच्या सत्रामध्ये संतोष डॉक्टर संतोष गायकवाडांनी जो निर्जीव झालेला प्राणी आहे त्याला एका बाजूने जीवंत कसं करायचं हे आपल्याला सांगितलं, तर एका बाजूने निर्जीव झालेल्या कलेला पुन्हा जिवंत कसं करायचं हे तुझ्या सत्रामधून आज आम्ही शिकलो. आणि मला वाटतं वाहत राहणं हे कलेचं संस्कृतीचं आणि जीवनाचं सुद्धा खूप मोठं रहस्य आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेली ही कला, आणि शिवाजी महाराजांचं आपल्याला कौतुक आहेच, पण त्या कौतुकातला मला आज फार महत्त्वाचा भाग असा वाटतो की तो राजा किती द्रष्टा असला पाहिजे. एका बाजूने या आदिवासी समाजाला त्यांनी प्रतिष्ठा दिली, दुसऱ्या बाजूने त्या कलेला लोकांसमोर आणलं, आणि तिसऱ्या बाजूने राष्ट्रकार्यासाठी कलेचाही वापर करून घेतला. म्हणजे शिवाजीराजांच्याही द्रष्टेपणाचं किती सुंदर असं उदाहरण आहे. आणि आजच्या ह्या काळामध्ये तू, तुझे सहकारी आणि तुझे कुटुंबीय हा जो प्रयत्न करत आहात 21व्या शतकाला ही कला जोडण्याचे, हे तुमचे प्रयत्न असेच फुलत राहू देत अशी या वेधच्या व्यासपीठाच्या वतीनं आम्ही सर्वजण तुला ह्या शुभेच्छा देतो. हे तू वे